हाल ही में पंजाब के पठानकोट शहर में एयरबेस पर दहशतवादी हल्ला किया, जिसमें भारतीय जवानों को वीर मरण प्राप्त हुआ। देश की सुरक्षा के लिए प्राणों की आहुति देने वाले सभी शहीदों के प्रति जेटपुरा गेट पर श्रद्धांजलि कार्यक्रम चंद्रपुर वासियों की ओर से रखा गया था, जिसमें प्रहार संगठना की अहम भूमिका रही। सभी ने मोमबत्ती जलाकर और पुष्प अर्पण कर शहीदों को भावपूर्ण श्रद्धांजलि दी। इस दौरान दिनेश कंपू, विजय बैरम, अक्षय येरगुड़े, सतीश खोबरागड़े, नीलेश पांझारे, प्रफुल्ल बैरम, नीरज तन्नीरवार, आशीष सातपुते, प्रसन्ना दखने, इमरान रजा, अरविंद गौतम, हर्षल बैरम, अजिंक्य काटकर आदि की मौजूदगी रही। पठानकोट शहरातील एअरबेसवर दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे, त्या भ्याड हल्ल्याचा सामना करताना आमच्या देशातील जे शूरवीर सैनिक आहेत, त्या सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले आणि या सैनिकांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, आमच्या संवेदना प्रकट करण्यासाठी, भावना प्रकट करण्यासाठी आज सर्व चंद्रपूरकरांतर्फे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून आम्हाला आमच्या देशाकडे नजर ठेवणाऱ्या, वाईट नजर ठेवणाऱ्या दहशतवाद्यांना असा एक आम्हाला इशारा द्यायचा आहे की आमचा देश हा तथागत भगवान बुद्धांचा, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा शांततेला प्राधान्य देणारा देश आहे, पण जर कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर शिवाजी महाराज आणि भगतसिंगाचा इतिहास असलेला सुद्धा हा देश आहे, त्यामुळे कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करू नये असा इशारा या ठिकाणी देण्यासाठी सुद्धा आम्ही या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सगळ्या प्रहार संघटनेच्या वतीनं, चंद्रपूरकरांच्या वतीनं मी सर्व शहीदांना या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। किया है जिसका व्यक्ति अपना किया है और पार्टनर बनने नहीं मानते।